नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन 3 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चिपळूण नगरपरिषदेच्या वतीने स्फूर्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, पत्रकार राजेंद्र कुमार शिंदे, पत्रकार योगेश बांडागळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने तसेच नटराज मूर्तीला पुष्पमाळा अर्पण करण्यात आले। या स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सरस गीते मुलांनी सादर केली। तसेच सुवर्णकार महिला मंडळ, विशाखा चितळे आणि समूह महिला सुरक्षा संघटना आदींनी सुंदर कार्यक्रम सादर केले। याच कार्यक्रमात बचाव कार्यात सहभागी कर्मचारी संस्था प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। प्राजक्ता पेटकर, प्राजक्ता पेटकर, हां ओके, विशाल तांबे, विशाल तांबे, या सर्वांनी, योगेश सटवे, सचिन जाधव, कैसरभाई देसाई, पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, माजी नगराध्यक्षा सावित्रीताई होमकळस, ओक्सर लोटिस्माचे उपाध्यक्ष खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी समूह गायन स्पर्धेत आरसी काळे महाविद्यालय यांचा प्रथम तर आनंदराव पवार ज्युनियर कॉलेज यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। वैयक्तिक गटात प्रथम पारितोषिक आर्या पोटे हिने पटकावले तर स्नेहा आठवले हिने द्वितीय आणि आयुष वाजे याने तृतीय पारितोषिक मिळवले। सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, बापू साडविलकर आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। स्पर्धेचे परीक्षण श्री जोशी आणि श्री निरगुडकर यांनी केले तर सुरेख सूत्र संचालन प्रकाश गांधी यांनी केले। बातम्यांचा ओघ असा चालू राहील। पाहत राहा विजन 3 न्यूज। धन्यवाद।